बातमीपत्राची सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीने. मुंबईमध्ये स्वाईन फ्लूचा धोका वाढत असताना मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांना मात्र याचा अजिबात गांभीर्य नसल्याचं आता दिसतंय. हवेमध्ये उष्णता वाढल्यामुळे डेंग्यू बरा झाला आणि स्वाईन फ्लू वाढला असा जावई शोध त्यांनी लावलेला आहे आणि त्याचवेळी झाडं लावून हवेमधलं प्रदूषण आटोक्यात आणलं तर आजार काबूमध्ये आणता येईल असंही त्यांचं म्हणणं आहे. स्नेहल आंबेकर असं म्हटलेल्या मुंबईच्या महापौर की झाडं लावा, प्रदूषण आटोक्यात आणा आणि हा आजार काबूत आणता येईल असं त्यांचं म्हणणं आहे. उष्णतेमुळे स्वाईन फ्लू बळावलाय आणि डेंग्यू कमी झाला असं त्यांचं म्हणणं आहे. वातावरणामध्ये फरक झाल्यामुळे जसं आपण आता डेंग्यूसाठी प्रयत्न करत होतो आणि डेंग्यूला बऱ्यापैकी आपण हे केलं आणि जसं वातावरणाचं उष्णता वाढली तसं डेंग्यू हे झाला, परंतु त्याचा लगेच परिणाम दुसरा झाला की स्वाईन फ्लूसारखे जे फुफ्फुसाचे आजार असतात हृदयाचे, आणि त्याच्यासाठीच आमची माननीय पक्षप्रमुखांची पण संकल्पना आहे की मोकळा श्वास मुंबईला घेता यावा आणि म्हणून आम्ही जास्तीत जास्त उद्यानं बनवत आहोत आणि म्हणून झाडं लावा आणि आहेत ती वाचवा हे आमचं धोरण राहणार आहे. तर आपण ऐकलं स्नेहल आंबेकरांचं काय म्हणणं आहे. डेंग्यू कमी झाला आणि त्यामुळे आता स्वाईन फ्लू वाढत चाललाय असं त्यांचं म्हणणं आहे. उष्णता जी आहे वातावरणातली ती कमी होत चालली, वाढत चालली आणि त्यामुळे स्वाईन फ्लूचा जो आजार आहे तो आणखी वाढत चालला असा जावई शोध लावलाय. खरं तर अत्यंत उलट असं त्यांनी हे विधान केलेलं आहे आणि या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत. कृष्णात, मुंबईच्या महापौरांना एकंदरीतच स्वाईन फ्लूच्या या आजाराबाबत गांभीर्य नाहीये असंच एकंदरीत त्यांच्या या वक्तव्यावरून दिसतंय. आपण पुन्हा एकदा सांगूया की काय काय नेमक्या महापौर म्हटलेले आहेत ते. कृष्णात, हे महत्वाचं ही गोष्ट आहे की डेंग्यू बाबतही त्यांनी देखील असंच वादग्रस्त विधान केलं होतं. संपूर्ण मुंबईत डेंग्यू फैलावला असताना त्यांनी डेंग्यू हा फार मोठा आजार नाही आहे आणि अशा प्रकारचं विधान केलं होतं. त्याबरोबर आता स्वाईन फ्लूचं दहशत मुंबईकरांमध्ये आहे, परंतु स्वाईन फ्लूविषयी कोणतीही माहिती असल्याची महापौरांना दिसत नाहीये. स्वाईन फ्लू कशामुळे होतो, कुठल्या वातावरणामध्ये तो वाढला जातो, ऍक्च्युली थंड वातावरण असेल तर तो स्वाईन फ्लू वाढतो, परंतु महापौरांनी याच्या अगदी उलट विधान केलेलं आहे की उष्णता वाढत असल्यामुळे स्वाईन फ्लू वाढत असल्याचं विधान केलेलं आहे. त्याचबरोबर स्वाईन फ्लू आणि झाडं लावण्याचा काही संबंध नाही आहे त्याचा विचारात, परंतु वातावरणातील बदल केवळ वरवरचं बोलणं जे आहे ते करण्याचा प्रयत्न महापौरांनी केलेला आहे. कुठल्याही प्रकारच्या स्वाईन फ्लू रुग्णांना भेटी देण्याचा असू दे किंवा कस्तुरबासारख्या रुग्णालयामध्ये भेट जाऊन तिथं आढावा घेण्याचं सोडून कोणत्याही अपुऱ्या ज्ञानावर महापौर बोलत असल्याचं दिसून येत आहे. अगदी खरे कृष्णात, यापूर्वी सुद्धा डेंग्यू बाबत त्यांनी असंच विधान केलं होतं. कृष्णात, असे संपर्कात राहा सध्या आपल्या बरोबर. मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर आहेत. आंबेकर मॅडम, आम्हाला जरा सांगाल की स्वाईन फ्लू सध्या वाढत चाललाय, काय नेमकी आपल्याकडे आकडेवारी आणि का स्वाईन फ्लू वाढतोय? वाढलेला आहे कारण वातावरणामध्ये जो बदल झालेला आहे ना, गरमी वाढलेली आहे आणि त्याला ते पोषक असं आहे वातावरण, तर नक्कीच त्यासाठी आपली सगळी उपाययोजना तर चालू आहे. मनपाच्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये सगळी औषधं आपण पुरवलेली आहेत आणि लोकांना मी सांगेल की जराही ताप आला तर त्यांनी लगेच चाचणी करून घ्यायला हरकत नाही मनपाच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन, आणि त्यांना जी औषध उपाययोजना पाहिजे ती सगळी आपण तयारी ठेवलेली आहे. स्नेहल ताई, तुम्हाला एक इन्फॉर्मेशन म्हणून सांगते, आपण म्हणता आहात की वातावरणामध्ये उष्णता वाढत चालली आहे, तर तसं नाही आहे. वातावरणामध्ये इनफॅक्ट गारठा वाढतोय आणि या गारठ्यामुळे, या नको असलेल्या थंडीमुळे स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव होत चाललेला आहे. जर वातावरणामध्ये गरमी वाढली तर हा स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव आहे तो कमी होईल. आपलं जे हे विधान आहे ते थोडंसं कमी माहितीच्या आधारावर आपण बोलतात. दोन्ही आहे, कारण गारठा पण आहे आणि गरमी सुद्धा आहे दोन्ही, त्याला त्यामुळे ते पोषक होतंय त्याला वातावरण. बरं, आतापर्यंत आकडेवारी आपल्या हातामध्ये काय आहे? 79 जणांचे राज्यामध्ये बळी गेलेले आहेत, मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव होतोय. काय नेमकी आपल्याकडे उपाययोजना आहे, काय करते महापालिका यावर? उपाययोजना म्हणजे औषधं जे हवेत ते आहेत. कस्तुरबाला आपण खास त्याच्यासाठी डिपार्टमेंट म्हणजे खास त्याच्यासाठीच केलेली आहे यंत्रणा कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये. बरं, आपण म्हणतात की झाडं लावा, प्रदूषण कमी करा आणि यामुळे हा आजार आटोक्यात येईल, हे काय प्रकार आहे? नाही, हा आटोक्यात तसं नाहीये, कारण हा आजार कसा आहे माहितीये, आपला जे फुफ्फुस असतात ना त्यांना लगेच होतो स्वाईन फ्लू. हो, पण हा फुफ्फुसांचा किंवा हृदयाचा आजार नाहीये. हृदयाचा संसर्गजन्य आजार आहे. आपण म्हणतात की हा हृदयाचा आजार आहे. हृदयाचा नाही म्हणत आहे, संसर्गजन्य. पण पहिलं कॅच कुठे केलं जातं त्याला पकडलं जातं
तिथे, त्यामुळे सेहलताई आपण काय म्हटलं आहात पत्रकारांशी बोलताना एकदा थांबा आणि ऐका, आपण जी काही प्रतिक्रिया दिली ती ऐका. नक्कीच हा साथीचा आजार आहे, पण याची जनजागृती, कारण जर तुम्ही रिपोर्ट पाहिले तर आधीचं गेल्या वर्षीचं डेंग्यू पेशंट ॲडमिट आणि मृत्यूचं प्रमाण, तर नक्कीच ॲडमिट लोकांचं प्रमाण वाढलेलं आहे, पण मृत्यूचं प्रमाण मला वाटतं ते कमी झालेलं आहे. वातावरणामध्ये फरक झाल्यामुळे, जसं आपण आता डेंग्यूसाठी प्रयत्न करत होतो आणि डेंग्यूला बऱ्यापैकी आपण हे केलं आणि जसं वातावरणाचं उष्णता वाढली तसं डेंग्यू हे झाला, परंतु त्याचा लगेच परिणाम दुसरा झाला की स्वाईन फ्लूसारखे जे फुफ्फुसाचे आजार असतात हृदयाचे, आणि त्याच्यासाठीच आमची माननीय पक्षप्रमुखांची पण संकल्पना आहे की मोकळा श्वास मुंबईला घेता यावा, आणि म्हणून आम्ही जास्तीत जास्त उद्यानं बनवत आहोत आणि म्हणून झाडं लावा आणि आहेत ती वाचवा हे आमचं धोरण राहणार आहे. स्नेहल आंबेकर, आपण ऐकलं असेल काय म्हटलात आपण ते आता. निसर्गजन्य आजार आहे, पण तो लगेच आपल्या श्वास यायला म्हणजे त्रास होतो, तिथून तो सुरुवात होतो, लगेच पकडला जातो तिथे. बर, पण मग याचा उद्यानांशी कसं काय, म्हणजे झाड लावून हे सगळं कसं काय? उद्यानाचं नाही, म्हणजे लोकांना श्वासोश्वासाला पण त्रास होतो ना त्याचा. आता लोक तशा हिशाने मी बोललेले. आंबेकर मॅडम, या आधी सुद्धा तुम्ही जेव्हा डेंग्यू बाबत सुद्धा विधान केलं होतं त्यावेळी सुद्धा अशाच प्रकारे वाद झाला होता. आपण अपुऱ्या माहितीच्या आधारे आपण बोलतात असा एक आपल्यावर आरोप होतोय, काय आपल्या याच्यावर म्हणणं आहे? आपला नेहमीच या बाबतीमध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये गांभीर्य नाही असा एक आरोप होतोय. नाही नाही, हे मी विधान माझ्या बाबतीत मी करू शकत नाही, मी माहिती घेतलेल्या याच्यावरतीच मी बोलते आहे. ठीक आहे, ओके, धन्यवाद. आणि स्नेहल आंबेकर मुंबईच्या महापौर आपल्या बरोबर होत्या. अजब विधान त्या करतात, पण त्या विधानाबाबत ते पुन्हा फिरतात. महापौरांना परिस्थितीचं एकंदरीत गांभीर्य आहे की नाही असा प्रश्न आता उपस्थित होतोय. हवेमध्ये उष्णता वाढल्यामुळे डेंग्यू बरा झाला आणि स्वाईन फ्लू वाढला असं त्यांनी आता पुन्हा एकदा बोलताना सांगितलं. खरं तर हवेमध्ये गारवा वाढत चाललाय आणि या गारव्यामुळे स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढतोय, सगळीकडे फैलाव होत चाललाय. संपूर्ण राज्यामध्ये स्वाईन फ्लूचं तांडव माजलेलं आहे. मुंबईमध्ये सुद्धा अनेक रुग्ण स्वाईन फ्लूचे सध्या आढळलेले, ठाण्यामध्ये सुद्धा आढळलेले, आणि अशा वेळी महापौर अशा प्रकारचं वक्तव्य करतात हे खरंच अत्यंत आश्चर्यकारक आहे. झाडं लावू आणि उद्यानं वाढवू आणि प्रदूषण आटोक्यात आणलं तर हा आजार काबूत आणता येईल असंही त्यांचं म्हणणं आहे. आपण आताच ऐकलं महापौर काय म्हटलं ते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.